गावाकडे आपण आलेलो आहे. त्यांचं त्यावेळेस खूप असं नुकसान झालं, जवळजवळ 2 बैल 1 म्हैस 7 बकरे आणि शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे त्यावेळेस जळून खाक झाली. आगीचं कारण त्यावेळेस समजू शकलं नाही, कारण अतिउष्माघाताने आग लागली असं त्यावेळेस सर्वांचा म्हणे विचार झाला होता. कारण काय समजणार नाही, कारण त्यावेळेस गावामध्ये एक मयत झालं होतं, जे म्हणजे मालक आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय त्या मयतीसाठी खिरशर गावामध्ये झालं होतं. त्यावेळेस हे जळीत झालं होतं. काय नुकसान? काय नुकसान? त्यांचे 2 बैल 1 म्हैस 7 बकरे आणि शेतीसाठी म्हणजे जेवढं काही अवजार लागते, बैलगाडी पाबर वगैरे जेवढं काही होतं ते सर्व त्यामध्ये जळून खाक झालं होतं. घटना घडल्यानंतर कोणी मदत केली, भेट दिली का? नाही, घटना घडल्याच्या नंतर त्या क्षणाला वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य माननीय अंकुश टांबले यांनीच फक्त या ठिकाणी भेट दिलेली. त्यानंतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला तिकडे भेटायला बोलवलं होतं. आम्ही सदर व्यक्ती म्हणजे भवरले मामा आणि आम्ही तिकडे गेलो होतो. त्यांनी त्यावेळेस मदत बोलले, म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आम्हाला बोलले होते की साहेब तुम्हाला मदत करतील, परंतु कोणी वैयक्तिक काही मदत केलेली नाही. यामध्ये फक्त जे शासकीय मदत आहे ही मिळून देण्यासाठी शिंगाडे साहेब आणि अंकुश डांबले साहेब यांनीच फक्त त्यावेळेस जे शासनाकडून थोडीफार मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्यावेळेस आमचे मित्र अशोक पानसरे यांच्या कानावरती आम्ही ही गोष्ट घातली होती का खिरुशरला अशी घटना घडलेली. आपले आमदार जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आपले शरददादा यांनी खूप ठिकाणी मदत केली. आमच्या करंजाळ्यामध्ये सुद्धा डांबसे कुटुंबियाचं ज्यावेळेस घराचं जळीत झालं होतं त्यावेळेस खूप मान्यवर आले, सगळेजण बघून गेले, परंतु प्रत्यक्षात सर्वात पहिली मदत जी केली ती शरददादांनी मदत केली. आणि याच्यामध्ये आम्ही आमचे मित्र अशोक पानसरे यांना आम्ही सांगितलं की खिरुशरला अशी दुर्घटना घडलेली. त्यावेळेस अशोक शेटने पहिलं सांगितलं, दादा शब्द देत दादा मदत करतील हे 101% आहे, पण दादांच्या अगोदर मीच तुम्हाला सांगतो की आपण त्या माणसासाठी काहीतरी करू आणि त्या माणसाला काय करता येईल. तेव्हा विचार विनिमय करून असं ठरलं का त्या माणसाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. आर्थिक मदत तर प्रत्येकजण थोडीफार कशी तरी. कारण नुकसान किती झालं होतं आणि मदत किती झाली? मदत फक्त शासनाकडून त्यांना काहीतरी 30-40 हजार रुपये मिळाले असतील. राजकीय नेत्यांकडनं? राजकीय नेत्यांकडून अजून कुणाकडूनही काही मदत मिळाली नाही. दादांनी काय मदत केली? दादांनी बैलजोडी देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला जो बयाना देण्यासाठी जे बैल घ्यायला अशोक शेटनी सांगितलं का बैल घ्यायला आपण बेल्याच्या बाजारात जाऊ, परंतु जसं मला फोन आला माझा आनंदही गगनात मागणं, कारण दादांनी एवढी मोठी मदत करतात. मी ते मामांना सांगितलं आणि आम्ही लगेच इकडे बैलजोडी घेतली. तर त्या ज्यांच्याकडून बैलजोडी घेतली त्यांना बयाना द्यायला पाहिजे होता सुरुवातीला. तर त्यांना आमचे मित्र अशोक पानसरे यांनी सुरुवातीला जो काही थोडाफार बयाना द्यायला लागतो ते 10 हजार रुपये आम्हाला पोच केले होते आणि बाकीचे राहिलेले दादा आज आम्हाला देणार आहेत. पण दादांचे आमच्या खुबी ग्रामपंचायतच्या वतीने करावे तेवढे कौतुक थोडेसे, दादांचं मनापासून अभिनंदन. आणि आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायतचे सर्व लोक हे दादांचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही, कारण आत्तापर्यंत दादांनी आमच्याकडे केलेली ही वैयक्तिक स्वतःच्या खिशाला जळ देऊन केलेली ही सर्वात मोठी देणगी. नाही, दादांनी जी मदत केली तुम्ही त्यांना धन्यवाद देत आहे. इतर राजकीय मंडळींनी तुम्हाला म्हणजे सहानुभूती पण दाखवली नाही, पाहिलं पण नाही आले? पाहिलं फक्त जिल्हा परिषद सदस्य अंकुश टांबले आणि जे वैद्यकीय अधिकारी त्यांनी त्यांचं काम बजावलं होतं आणि सांगनोरे गावचे सरपंच बुधाजी शिंगडे हे दोघं जण सोडले. आता पाहिलं तर सेनेचे याच ठिकाणी पंचायत समिती सदस्य हे सेनेचे, परंतु ते सुद्धा याच ठिकाणी प्रत्यक्षात आलेले नाहीत आजपर्यंत. बाकीचे तर कोण सेनेचे वगैरे बाकीचे कोण आलेलेच नाही. माझं नाव रामदास पिलाजी भवरले, मी खिरेश्वरचं राहणार. जी 2 बैल 1 म्हैस 2 शेळ्या आणि 3 बोकड कशामुळे काही समजलंच नाही आम्हाला. 1 वाजता दुपारचे झाले आणि त्यातून आमचे शेतीचे सगळे अवजार जळून राख झाले. तुम्हाला मदत कोणी केली? आम्हाला मदत इथं म्हणजे कोणीच नाही मिळली दिली आणि आपले याच्यामधून मदत मिळली तहसीलदाराकडून आणि शरददादा यांनी आम्हाला पहिले किती मदत मिळाली ते 50,000. आमदार साहेबांनी आम्हाला याला पैसे दिले, पहिले घ्यायला पहिले इसार म्हणून दिले 10,000 आणि त्या बायनीवर आम्ही परत बैल घेतलेले आहेत का. आणि यांच्यामुळं आमचा आज बैलपोळा साजरा होतो आहे. 12 महिन्याचा आमचा बैलपोळा, माझी बैल जळून खाक झाली,
तर आमच्या आमदार साहेबांनी आज आमचा बैलपोळा साजरा केला आणि आमच्या पानसरे बंधूंनी हे सगळं आम्हाला पैसे मिळून दिले आणि आमदार साहेबांचे भाऊ यांचे बी आम्ही आभार आणि आपली मंडळी आलेली जी आहे आमदार साहेबांची ही सर्व मंडळींचा मी आभार मानतो आणि जसं आमच्या पाठीमागं आमदार साहेब उभे राहिले तसं आज परत आमचं सगळं कुटुंब आमची वैयक्तिक मंडळीसुद्धा आमच्या आमदार साहेबांच्या पाठीमागं सततनं उभे राहणार. 27 एप्रिल 2018 रोजी रामदास पिलाजी बवरले यांचं घर अचानक पेट घेतला आणि त्या घरामध्ये 2 बैल म्हशी बोकडं आणि शेतीचं अवजार असं साहित्य होतं. कमीत कमी 2 ते 2.5 लाखाची नुकसान त्या रामदास पिलाजी बवरले यांची झाली होती. सर्वजण आले पाहिलं, गावातली लोकं आले, परंतु या ठिकाणी अंकुश कांबळे यांनी प्रयत्न करून त्यांना आणि शिंगाडे सरपंच सांगणार आहे त्यांनी प्रयत्न करून त्यांना तहसीलदार यांच्याकडून 50,000 मदत मिळवून दिली आणि त्याच्या अगोदर शरददादांना हे जेव्हा करालं तेव्हा त्यांनी शब्द दिला. अशोक पानसऱ्यांच्या मार्फत जेव्हा त्यांना समजलं का ह्या माणसाची 2 बैल 1 म्हैस बोकड असा कमीत कमी 2.5 लाखाचा त्यांचं नुकसान झालेले आहे तेव्हा दादांनी शब्द दिला का मी यांना बैल जोडी घेऊन देणार आहे. आणि मग सुरुवातीला बैल घेण्यासाठी बयाना दादांनीच दिला आणि त्या रामदासनी छानशी अशी जोडी बैल आणली आणि दादांचा शब्द होता त्या शब्दावरच त्यांनी ते बैल खरेदी केली होती आणि दादांनी आज तो शब्द पुरा करत आहेत. दादांना मी त्यांच्याही तर्फे आणि आमच्या गावाच्याही तर्फे धन्यवाद देतो आणि शरददादा प्रत्येक गरिबाच्या पाठीशी खंबीरपणे आज उभे आहेत. जुन्नर तालुक्याचा आमदार आज खरंच आपला माणूस म्हणून तो शोभतोय. मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांच्या सर्वच टीमला मी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी दादांनी जे आपले दिलेला शब्द पाळण्यासाठी आपले समर्थक जे पाठवलेत आणि स्वतः आम्ही ज्यावेळेला शेतकऱ्याचं सर्वस्व जळतं त्यावेळेला त्याच्यावरती काय प्रसंग असतो हे दादा खूप जवळून पाहतात आणि प्रत्यक्ष त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन त्याच्यासाठी मदत करतात आणि तो प्रपंच पुन्हा एकदा कसा उभा राहील हे दादा कळकळीने आज गेली 14 वर्ष मी पाहत आहे आणि ते कौतुकास्पद आहे. कुणी किती जरी आपला विरोध किंवा काय राजकीय नेते जे येतात ते फक्त शब्द बोलतात पण प्रत्यक्ष शब्द पुरा करणारा माणूस म्हणजे फक्त आपला माणूस शरददादा सोनवणे हे या माध्यमातून दिसून येतं. आणि दादा स्वतः येणार होते परंतु काही अडीअडचणीमुळे तब्येत बरोबर नसल्यामुळं दादा पुण्याला गेले असं समजलं आणि त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आज ज्या शेतकऱ्याचं पूर्णपणे सर्वस्व नष्ट झाले त्यांना आपण जी बैलजोडी घेण्यासाठी थोडी मदत केली आणि आता जी उर्वरित रक्कम द्यायची तर ती रक्कम आज या बैलपोळ्याच्या निमित्तानं ती घरापर्यंत त्या माणसापर्यंत पोचली पाहिजे की जेणेकरून तो विचारा त्यावेळेला घडलेलं दुःख विसरून आज तो मिळालेल्या बैलजोडीसह एक आनंदाचा सण साजरा करेल. आणि खऱ्या अर्थाने हा सण साजरा होण्यासाठी आपण सर्व इथपर्यंत आलात आणि खरोखर हे जे जनतेपर्यंत दातृत्वाचं जे भावना पोचत आहेत तर विग्नर टाईम्स आणि आयवन न्यूज एक त्यांचं एक मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच आहे की एक कानाकोपऱ्यामध्ये येऊन आज ह्या घटना जी समाजापर्यंत पोचवल्या जातात आणि लोक ह्या दातृत्वाकडे जागरूकतेने पाहतात की जिथं आपल्याला मदत होईल. खरोखर मनापासून पुन्हा एकदा दादांचं या आदिवासी भागामध्ये खिरेश्वर खुबी करंजाळे या भागामध्ये ज्या ज्या घटना माहीत पडतात त्याच्यासाठी दादा खरोखर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उतरतात आणि ही मदत अशा प्रकारे होते. 27 एप्रिल 2018 रोजी रामदास भोरले या व्यक्तीच्या घरी एक खूप अघटित घटना घडली की त्यांचे 2 बैल 1 म्हैस आणि 2 शेळी 3-4 बकरं आणि त्यांचे शेतीचं सर्व साहित्य जळून भस्मसात झालं होतं. कशामुळे झालं काय झालं काही माहीत नाही. मला ग्रामस्थांचा फोन आला सुभाष जगताप अजून भोरले गुरुजींनी पण फोन केला होता देव आजारे ह्या सर्वांनी फोन करून सांगितलं अशा अशा माणसाच्या घरी हे घडलं तर त्यावेळेस दादांना येणं शक्य नव्हतं पण मी स्वतःहून त्यांना सांगितलं की दादा तुम्हाला काही ना काही आर्थिक मदत करतील
आणि त्यावेळेस मी शब्द देऊन गेलो की दादा तुम्हाला 100% काही ना काही मदत करणार. त्यानंतर दादांशी मी ज्यावेळेस बोललो तर दादा बोले आपण त्यांना 100% मदत करू. सध्याच्या स्थितीला त्यांना बैल घेण्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे, तू त्यांना थोडीफार बयाना घेण्यासाठी बयाना रक्कम देऊन टाक, तर मी ती दिली. आणि त्यानंतर दादांना वारंवार मी बोललो, दादांनी पण बोलले आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे द्यायचं आहे द्यायला, पण एक चांगला मुहूर्त म्हणून आज योग आला बैलपोळ्याचा. आणि या बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी आपले जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरदास सोनवणे यांनी सकाळीच मला फोन केला की अशोक, आज त्या माणसाचा बैलपोळा खऱ्या अर्थाने साजरा झाला पाहिजे, त्या शेतकऱ्याची व्यथा आपण जाणून घेतली पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने आज बैलपोळ्याच्या दिवशी त्याचं तोंड पुरणपोळी खाऊन गोड झालं पाहिजे. आज त्या माणसाची रक्कम देऊन त्याला खरोखर आपण बैल दिली हा शब्द दादांनी आज पाळलेला आहे पूर्णपणे. दादा येऊ शकले नाही काही कारणास्तव, दादांची तब्येत बरी नसल्यामुळे दादा आज पुण्याला गेलेले आहेत, पण आमची सर्व टीम त्यामध्ये पिंटू शेट वाळुंज, किरणभाऊ कुटे, त्यानंतर जयसिंगभाऊ पोटे, बाळासाहेब चकवे, मंगेश पानसरे, अक्षय पानसरे, ही सर्व मयूरभाऊ, कांताराम चकवे, बाळासाहेब रोडे, त्यानंतर सचिन गोलप, बाळासाहेब अभंग, ही सर्व व्यक्ती आज आली. आणि खरोखर आज ते भोवरलेंना त्यांची बैलजोडी सुपूर्द करत आहे असंच म्हणावं लागेल. आणि खरोखर दादांचे मी ह्या पश्चिम पट्ट्याच्या वतीने खुबी करंजाळे खिरेश्वर ग्रामपंचायतच्या वतीने मड बारागावच्या वतीने दादांचे मानावे तेवढे आभार कमी, कारण दादांचं दातृत्व खरोखरच वाखाणण्याजोग आहे. ते जो शब्द देतात तो पाळतातच. एकूण त्यांनी बैलजोड घेतली 51,000 रुपयाला, आपण त्यांना 10,000 रुपये आधी दिले होते आणि आत्ता 40, आणि 1,000 रुपये ते काय बोलले की मी 50 लाच मला बैलजोड पडलेली, मग याचा अर्थ ती 50,000ची बैलजोड. आणि खूप छान अशी बैलजोड त्यांनी घेतलेली, त्यांच्या नशिबाने त्यांना बैलजोड पण छान भेटलेली आहे. आपण बैलजोड पाहणारच आहात. खरोखर दादांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. दादांच्या कार्याला माझ्या सामान्य कार्यकर्त्याकडून सॅल्यूट. आज एका शेतकऱ्याची व्यथा जाणणारा म्हणजे शेतकऱ्यांच्या जाणता राजानीच दादांना खूप चांगली मदत केलेली. जुन्नर तालुक्याच्या आमदारांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आज आपण या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या सह्याद्रीच्या कुशीमध्ये, ज्या कुशीमध्ये 27 एप्रिलला एक घटना घडली आणि माझ्या या गरीब कुटुंबावर एक आघाडीत अशी घटना घडली, आणि त्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन असणारी त्यांची बैलजोडी, दुधाचा असणाऱ्या त्यांच्या म्हैस असतील, त्याच्यामध्ये शेळ्या, त्याच्यामध्ये त्यांची करडं असतील, आणि ती त्या ठिकाणी जळून खाक झाली. एक दुर्दैवी घटना या परिसरामध्ये घडली, खूप असं वाईट त्यावेळेला कळल्यानंतर वाटलं. ते कळलं हे आमचे या पश्चिम पट्ट्यातला दादांचा कार्यकर्ता, आमचा भाऊ, या ठिकाणी अशोकरावांचा फोन आला की दादा अशी अशी घटना या परिसरामध्ये घडलेली आहे, आणि त्या घटनेमध्ये हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तर दादांच्या परस्पर अशोकरावांनी या ठिकाणी, मला सांगायला आनंद वाटतो की दादांच्या परस्पर अशोकरावांनी त्या ठिकाणी शब्द दिला की तुम्ही कुठल्याही प्रकारचं, या भोरले कुटुंबाला शब्द दिला की तुम्ही कुठल्याही प्रकारचं घाबरून जाऊ नका, तुम्हाला 100% मदत आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल. आणि परस्पर त्या ठिकाणी अशोकरावांनी या कुटुंबाला बैलजोडी देण्याचं त्यांनी दादांना न विचारता डिक्लेअर देखील केलं. आणि ज्यावेळेला अशोकरावांचा फोन आला त्यावेळेला दादांबरोबर मी देखील होतो. दादांनी स्पष्ट अशोकरावांना सांगितलं, अशोक पानसरेंना, की तू शब्द दिला ना मग 100% त्या कुटुंबाला आपण बैलजोडी देऊन टाकू. आणि त्यानंतर त्याही कार्यकर्त्याला, एक साधा कार्यकर्ता, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, आपल्या नेत्याबरोबर चालत असताना, आपल्या मोठ्या भावाबरोबर चालत असताना, की आपण त्या माणसाला न विचारता आपण परस्पर निर्णयही घेऊन टाकतो आहे, तो समाजाचा हिताचा निर्णय होता. आणि त्या निर्णयाला दादांनी त्यांच्या पाठीमागं केली, आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे यांना, या कुटुंबाला यापूर्वी 10,000 रुपये त्या ठिकाणी इसार म्हणून पोच केला होता, आणि उरलेली आज 40,000 रुपये रक्कम, ही जी तुमच्या समोर दोन सुंदर अशी बैलं दिसतात, ही या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. शेती करत असताना, काळ्या आईची सेवा करत असताना या कुटुंबाला जी गरज आहे ती बैलांची, आणि ती बैलजोडीच या ठिकाणी घटनेमध्ये त्यांच्याकडून ती गेलेली होती. आणि अशा कुटुंबाला आदर देण्यासाठी आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यापूर्वी देखील तालुक्यात अनेक कुटुंबांना त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पुढे सरसावलेले आहे, पण आज ही घटना साहेबांच्या माध्यमातून, मोरे साहेब या ठिकाणी आहे, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच सांगायचे की एक साधा कार्यकर्ता दादांचा परस्पर शब्द देतो, आणि तो शब्द पाळणारा आमदार आपल्या तालुक्याला लाभलाय, एवढंच मला या निमित्त त्यांनी सांगायचं आहे. उपस्थित सर्व या खुबी करंजाळे आणि खिरेश्वर परिसरातील सर्व ग्रामस्थांना मी आजच्या या बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो, आणि या कुटुंबाला आज ही बैलजोडी आपण सर्वांच्या माध्यमातून, सर्वांच्या
यांच्या उपस्थितीमध्ये या कुटुंबाला आपण ही बैलजोडी आज या ठिकाणी सुपूर्द करत आहोत. मी या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम एवढ्या दऱ्याखोऱ्यामध्ये मुख्यतः मग आयवनचे अरुण मामा आहेत, त्यांचा साथीदार या ठिकाणी, ही मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक गोरगरीब जनतेमध्ये काम करत असताना त्यांचाही सिंहाचा वाटा या ठिकाणी दिसतोय की बाबा ठीक आहे आमदार साहेब त्यांच्यापर्यंत मदत करतायत, पण ही झालेली घटना समाजापर्यंत त्याही वेळेला 27 एप्रिलला देखील या मंडळीने ती समाजाला दाखवली आहे घटना, आणि आज ती प्रत्यक्षात दादांच्या माध्यमातून म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की ज्यांनी शब्द दिला, ज्यांच्या कार्यकर्त्याने शब्द दिला, आमदार साहेबांनी देखील शब्द दिला नाही तर आमदार साहेबाच्या एका साध्या कार्यकर्त्याने पश्चिम पट्ट्यातल्या आदिवासी भागातल्या कार्यकर्त्याने शब्द दिला आणि तो शब्द आज या ठिकाणी पूर्णत्वास आम्ही या ठिकाणी येऊन देत आहोत. दादा स्वतः या कुटुंबाला भेट द्यायला येणार होते पण तब्येतीच्या कारणामुळे दादांना अचानक पुण्याला जावं लागलं आणि त्यानिमित्तानं मग दादांनी फोन करून सांगितलं आपण सगळी मंडळी जमा आणि त्या कुटुंबाचा आज आनंदाचा सोहळा बैलपोळ्याचा त्या कुटुंबाबरोबर जाऊन साजरा करा आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाला ती बैलजोडी जी आपण घ्यायला सांगितलेली होती त्या बैलजोडीची राहिलेली रक्कम त्या कुटुंबाला सुपूर्द करा. त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत, त्यामध्ये विशेषतः मग आमचे बाळासाहेब रोडे आहेत, अशोकराव आहेत, बाळासाहेब चकवे आहेत, बाळासाहेब सगळ्याच मंडळींची नावं घेतली पाहिजेत, किरण रावे, जयसिंग रावे, सगळी मंडळी या ठिकाणी एका हाकेला धावणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा या कुटुंबाला मी आश्वासित करतो किंवा या परिसराला देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून जिथं कुठं अशा अघटित घटना घडतात तिथं आम्ही सगळी मंडळी आमदार साहेबांच्या माध्यमातून स्वतः आमदार साहेब आपल्या सर्वांच्या बरोबर आहेत, यापूर्वी देखील होतो, यापुढे देखील राहू. धन्यवाद.